आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉल्बीला फाटा देत कोरोचित पारंपरिक वाद्याने गणरायाचे जल्लोषात स्वागत. शहापूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने गणराया अवॉर्डचे आयोजन. कोरोची येथे गणेशोत्सवानिमित्त डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याने सर्व मंडळांनी गणरायाचं जल्लोषात स्वागत केलं. गणपती बाप्पा मोरियाच्या गजरात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं. कोरोची येथे गणेशोत्सवानिमित्त गणरायाचे पारंपरिक वाद्याने ढोल ताशा हलकी धनगरी ढोल वाजवून जल्लोषी स्वागत करण्यात आलं. येथील मानाची मानली जाणारी लोकमान्य नगर गणेशोत्सव मंडळाची भव्य दिव्य गणपती स्वागताची मिरवणूक शहापूर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या हस्ते पालखी पूजन करून श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली. तसेच गणपती व रथपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संजय हरुगडे म्हणाले की यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवात समाज प्रबोधनपर देखावे व समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबवणाऱ्या मंडळास गणराया अवॉर्डचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रथम कार्यक्रमाचं बक्षीस जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, द्वितीय क्रमांक माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ देवानंद कांबळे, तृतीय क्रमांक माजी उपसरपंच अभिनंदन पाटील यांच्या हस्ते देण्याचे घोषित केले आहे. तसेच शहापूर पोलीस स्टेशन कडून आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळांनी समाज प्रबोधनपर देखावे व समाज प्रबोधनपर कार्यक्रम डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याचा वापर करावा असे आवाहन केले. तसेच मराठा मंडळ, झेंडा चौक, राजे कॉर्नर, श्रीमंत जय भारत ग्रुप, तानाजी चौक, जय हनुमान, तरुण मंडळ, मारुती कट्टा, आदर्श गणेशोत्सव मंडळ, भगत सिंग गणेशोत्सव मंडळ अशा अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने गणेशाचं जंगी स्वागत केलं. सदर मिरवणुकीवेळी शरद सहकारी साखर कारखाना संचालक डी बी पिष्टे, पोलीस पाटील सावकार हेगडे, भैया पिस्ते, सनी शेटके यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.